नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं येतं 9वी गणित भाग 1, त्याच्यामधले सराव संच 2.4 मधला प्रश्न क्रमांक 2. खालील संख्यांच्या छेदांचे परिमेयकरण करा. ओके, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली दोन गणितं बघितली, त्याच पद्धतीने आपल्याला तिसरं आणि चौथं गणित बघायचं आहे. तर तिसरं पहिलं आपण गणित बघूया, 4 भागिले 7 अधिक 4√3 या संख्येच्या छेदाचे परिमेयकरण आपण करून सोडवायचं आहे. ओके, तर तिसरं गणित बघूया, 3 4 भागिले 7 अधिक 4√3. ओके, आता ह्या संख्येला एकदा कशाने गुणायचं, 7 वजा 4√3 ने, 7 वजा 4√3 ने एकदा गुणायचं आहे आणि 7 वजा 4√3 ने एकदा भागायचं आहे. ओके, आता पुढची स्टेप काय, ही झाली पहिली स्टेप, वरच्यांचा गुणाकार करायचा आहे. 4 कंसामध्ये आपण सगळ्यांना घेऊया आणि गुणाकार नंतर करूया. आता ही जी खालची स्टेप आहे, ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की इथे आपल्याला कोणत्या सूत्राचा वापर करायचा आहे. ह्याला आपण ए मानायचं आहे, ह्याला बी मानायचं आहे. का तर किती ए अधिक बी ए वजा बी ह्या सूत्राचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. म्हणजे कसं, ए वर्ग 7 वर्ग वजा 4√3 यांचा वर्ग. ओके, ए वर्ग वजा बी वर्ग या सूत्राचा आपण इकडे वापर केला आहे. नाही, ए वजा बी ए अधिक बी ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग. इथे ए म्हणून आपल्याला ह्याला मानलं आहे, बी म्हणून ह्याला मानलं आहे. ए अधिक बी ए वजा बी ए अधिक बी ए वजा बी म्हणजेच काय, ए वर्ग वजा बी वर्ग ए वर्ग वजा बी वर्ग. ओके, तर वरची पायरी आपण वरचं जे अंशाकडचं आहे ते आपण जसं आहे तसं लिहायचं आहे, ते नंतर सोडूया. आपण 7 वर्ग किती होतो, 49 वजा 4 वर्ग किती, 16. वर्गमूळ 3 आणि हा वर्ग कॅन्सल होतो, फक्त 3 शिल्लक राहतं. ओके, 7 वजा 4√3 49. बघा, पहिले गुणाकार करूया, पहिल्याने मी गुणाकार करायचा नंतर वजा बाकी. 16 त्रिक किती होतात, 48. ओके, दोघांची वजा बाकी एकच असणार आहे, 7 वजा 4√3 भागिले 1. एक लिहिला काय नाही, लिहिलं तरी प्रॉब्लेम नाही येत आहे. 7 चौक किती होतात, 28. आता आपण गुणाकार करूया, वजा 4 × 4 किती होतं, 16√3. कंस कशाला काढला, तशी कंस काढायची गरज नाही आहे, हेच ॲन्सर आहे. ओके, आता जे चौथं गणित आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.